नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दी रॉयल अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतोय. चालू घडामोडीच्या महत्त्वाच्या प्रश्न सिरीजमध्ये आज आपण 18 सप्टेंबरचा सुरुवातीला रॉयल प्रश्न बघूया. त्याच्यानंतर 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यानचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर पाहूया सुरुवातीला रॉयल प्रश्न 18 सप्टेंबरचा जो तुम्हाला मी सांगितला होता. प्रश्न असा आहे, 16 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस 2020 ची मुख्य संकल्पना काय होती? ओझोन फॉर फ्युचर, ओझोन फॉर लाईफ, ओझोन फॉर इक्वॅलिटी यापैकी नाही. या रॉयल प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ओझोन फॉर लाईफ. चला आपण पुढचा प्रश्न बघूया. 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या दरम्यानचे महत्वाचे प्रश्न आपल्याला आता पाहायचे आहेत. प्रश्न क्रमांक एक, खालीलपैकी कोणत्या भारतीय विमान कंपनीने विमान प्रवाशांना वायफाय सुविधा सुरू केली आहे? एक इंडिगो, विस्तारा, एअर इंडिया आणि स्पाइस जेट. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विस्तारा. मित्रांनो या प्रश्नाबद्दल बोलायचं म्हटलं तर वायफाय सेवा सुरू करणारी विस्तारा ही आपल्या भारतातली पहिली अशी विमान कंपनी आहे जिनं विमान प्रवासामध्ये प्रवाशांना वायफाय सुविधा मोफत सुरू केलेली आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक दोन, खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारा स्मार्ट सिटी इंडेक्स 2020 जाहीर करण्यात आला? इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अर्थात IMD, सिंगापूर युनिव्हर्सिटी, नीती आयोग एक व दोन दोन्ही. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, एक व दोन दोन्ही. प्रश्न क्रमांक तीन, संयुक्त राष्ट्रद्वारा शाश्वत विकास लक्ष्यासाठी सन 2020 युवा वर्ग यादीमध्ये डॅश या भारतीयाचा समावेश करण्यात आला आहे. उदित सिंघल, हिमा दास, शुभमम गिल, मनोज वाजपेयी. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, उदित सिंघल. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक चार, आंतरराष्ट्रीय युको लेबल म्हणजेच ब्लू फ्लॅग साठी भारतातील किती समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणची शिफारस करण्यात आलेली आहे? 9, 10, 8, 12. प्रश्न क्रमांक चारचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 8. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक पाच, जलशक्ती मंत्रालयाद्वारा जल जीवन मिशन मध्ये सन डॅश पर्यंत देशातील सर्व ग्रामपंचायती ग्रामीण घरांना नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठ्याचे लक्ष आहे. 2020, 2022, 2024 आणि 2025. योग्य उत्तर आहे 2024. प्रश्न क्रमांक सहा, पंचायत राज व्यवस्थेचे डिजिटलीकरण करून ग्राम विकासासाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात आले आहे? ई ग्राम स्वराज्य, ई ग्रामसभा, ई ग्राम विकास, ई ग्राम. योग्य उत्तर आहे ई ग्राम स्वराज्य. प्रश्न क्रमांक सात, खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारा कृतज्ञ हे हॅकॉथॉन सुरू करण्यात आले? नीती आयोग, IIT मुंबई, भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि नाबार्ड. प्रश्न क्रमांक सातचं योग्य उत्तर आहे भारतीय कृषी अनुसंधान परिषद. प्रश्न क्रमांक आठ, नुकतेच पार पडलेल्या इटालियन ओपन 2020 चे विजेतेपद कोणाला मिळाले? नोवाक जोकोविच, नदाल, मरीना विल्यम यापैकी नाही. प्रश्न क्रमांक आठच योग्य उत्तर आहे नोकोवा जोकोविच. प्रश्न क्रमांक नऊ, भारतातील दुसरे प्रस्तावित रॉकेट लॉन्च पोर्ट साठी 961 हेक्टर जमीन डॅश राज्यात हस्तांतरण केली जाणार आहे? तमिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश. योग्य उत्तर आहे तमिळनाडू. चला प्रश्न क्रमांक दहा, 10 वेळा माउंट एव्हरेस्ट सर करणारे जगातले पहिले गिर्यारोहक
ऑंग रीना शेरपा यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या देशाचे नागरिक होते? भूतान, नेपाळ, म्यानमार, मालदीव. योग्य उत्तर आहे नेपाळ. प्रश्न क्रमांक 11. जगातील प्रसिद्ध मासिक टाइम्स द्वारा 100 प्रभावशाली महिलांच्या यादीत खालीलपैकी कोणाचा समावेश करण्यात आला आहे? दीदी बिल्किस, कृष्णा सोबती, स्मृती इराणी, निर्मला सीतारामन. प्रश्न क्रमांक 11 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दीदी बिल्किस. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या राज्यात हत्ती पुनर्वसन केंद्र स्थापित केले जाणार आहे? महाराष्ट्र, ओडिशा, बिहार आणि मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 12 चं योग्य उत्तर आहे ओडिशा. प्रश्न क्रमांक 13. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अपना घर ड्रीम होम योजना कोणत्या बँकेने सुरू केली आहे? SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, HDFC. योग्य उत्तर आहे ICICI बँक. प्रश्न क्रमांक 14. आझादी फ्रीडम फिझम फेसिसिझम अँड फिक्शन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? चेतन भगत, अरुंधती रॉय, देवेंद्र कुमार, के माथुर. प्रश्न क्रमांक 14 चं योग्य उत्तर आहे अरुंधती रॉय. IPL क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळणारा क्रिकेटपटू अली खान हा डॅश देशाचा पहिला खेळाडू आहे? नेपाळ, अमेरिका, इटली, ब्राझील. योग्य उत्तर आहे अमेरिका. अमेरिका देशाचा पहिला असा हा खेळाडू आहे जो भारताच्या IPL क्रिकेट सामन्यामध्ये भाग घेतला आहे. त्याचं नाव आहे अली खान. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या देशाद्वारा भारताला मोफत 1,00,000 मास्क प्रदान केले आहेत? दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, जपान आणि स्पेन. प्रश्न क्रमांक 16 चं योग्य उत्तर आहे दक्षिण कोरिया. नुकतेच WHO च्या दक्षिण पूर्व आशिया क्षेत्राची 73वी परिषद कोठे संपन्न झाली? भारत, थायलंड, सिंगापूर, नेपाळ. प्रश्न क्रमांक 17 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, थायलंड. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारद्वारा मुख्यमंत्री महिला उत्कर्ष योजना सुरू करण्यात आली आहे? महाराष्ट्र, गुजरात, ओडिसा आणि केरळ. योग्य उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 19. डॅश बँकेद्वारा नुकतेच ग्राहकांच्या सुविधांसाठी ILED 2.0 ही प्रणाली विकसित केली गेली आहे? HDFC, कॅनरा बँक, SBI आणि IDBI बँक. प्रश्न क्रमांक 19 चं योग्य उत्तर आहे कॅनरा बँक. प्रश्न क्रमांक 20. व्हेनिस आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव 2020 मध्ये कोणत्या मराठी पटकथेला सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला? द डिसिपल म्हणजे अनुयायी, प्रवास, नाळ आणि झेंडा. प्रश्न क्रमांक 20 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, द डिसिपल. प्रश्न क्रमांक 21. देशातील बलात्काराचे प्रमाण थांबवण्यासाठी कोणत्या देशाने नुकतेच राष्ट्रीय आणीबाणी लागू केलेली आहे? सुदान, इराक, लायबेरिया आणि कतार. योग्य उत्तर आहे लायबेरिया. प्रश्न क्रमांक 22. खालील राज्य सरकारने नुकतेच अन्न उत्सव सुरू केला आहे? गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 22 चं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. कोणत्या क्रिकेटपटूद्वारा जम्मू काश्मीर मध्ये क्रिकेट अकादमी स्थापन केली जाणार आहे? सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा. प्रश्न क्रमांक 23 चं योग्य उत्तर आहे सुरेश रैना. प्रश्न क्रमांक 24. भारतीय
भारतातील सर्वात मोठे फिल्म सिटी कोणत्या शहरात स्थापन केली जाणार आहे? नोएडा, मुंबई, सूरत नी आग्रा? योग्य उत्तर आहे नोएडा. प्रश्न क्रमांक 25. अच्छा श्रीचा शेवटचा प्रश्न. नुकतेच राज्य सरकारद्वारे डॅश राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या पीक पाहणी करिता ई पीक पाहणी मोबाईल ॲप सुरू केला आहे. गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महाराष्ट्र. महाराष्ट्र सरकारद्वारा शेतकऱ्यांच्या पीक पाहणीची पाहणी करण्यासाठी ई पीक मोबाईल ॲप चालू करण्यात आलेला आहे. ह्या ॲपच्या माध्यमातून सरकार मोबाईलच्या द्वारा शेतकऱ्यांच्या बांधावर चालणाऱ्या प्रत्येक गोष्टी मोबाईलच्या माध्यमातून पाहणार आहे. त्याच्यासाठी ई पीक ही मोबाईल ॲप प्रणाली महाराष्ट्र सरकारद्वारा नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, आजचे हे काही महत्त्वाचे म्हणजे मागच्या एक आठवड्याभराचे 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यानचे काही महत्त्वाचे प्रश्न मी तुमच्यापर्यंत ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रश्नाच्या स्वरूपात बनवून शेअर करत आहे. या प्रश्नाचं तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा, परीक्षेमध्ये याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. ज्यांनी ज्यांनी रॉयल अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्रश्नाचे उत्तर द्यायचा कमेंट बॉक्समध्ये प्रयत्न करा. ठीक आहे, भेटूया मित्रांनो पुढच्या आठवड्यामध्ये. असेच मागच्या आठवड्याचे नवीन नवीन प्रश्न ऑनलाईन जे अतिशय महत्त्वाचे आहेत ते प्रश्न घेऊन तुमच्यासोबत. तोपर्यंत धन्यवाद.